लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ. छगन भुजबळला दोन समाजामध्ये भांडणं लावायची आहेत. आंतरवाली सराठी छगन भुजबळने ओबीसी समाजाला रॅली काढायला लावली. छगन भुजबळला महाराष्ट्रात कुठे जागा भेटली नाही का? आंतरवाली सराठीतच छगन भुजबळने रॅली का काढली? भुजबळला दोन समाजात भांडणं लावायची आहेत. कायदा काय सांगतो की जे निकष ओबीसीला लावले तेच निकष आम्ही पार करून दाखवू. जर शेती या व्यवसायाच्या आधारावर ओबीसी आणि कुणबींना आरक्षण मिळालं असेल तर मराठा समाज देखील शेती करतो. भारत देशात मराठाच एक समूह आहे जो 10% मागासवर्गीय आहे. मंडल कमिशनने ओबीसी आरक्षणात खातलेली कोणती जात मागास सिद्ध केली, कोणत्या जातीची जनगणना केली, कोणत्या ओबीसींची यादी तयार केली? मंडल कमिशनने केवळ इंग्रजांच्या काळातील डेटा वापरलाय. कुणबी म्हणजे आता सरकारनं काय ठरवली मला तुमची व्याख्या. हे बघा, माझ्या व्याख्याला किंमत नाही, कायद्याच्या व्याख्याला किंमत आहे. तुमच्या आणि माझ्या मताला इथे किंमत नाही. माझं मत काय आहे, तुमचं मत काय, इथं त्याला किंमत नाही. जर व्यवसायाच्या आधारावर सगळ्याला आरक्षण दिले असं जर मंडल कमिशनचं आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे तर मग कुणबींचा व्यवसाय काय? शेती. आमचा व्यवसाय काय? शेती. कशावर दिलं तुम्हीच सांगा मग आम्हाला. ओबीसींना आरक्षण कशाच्या आधारावर दिलं तुम्हीच सांगा आम्हाला. ते निकष आम्ही पूर्ण करून दाखवतो. सोडून द्या, आमच्या मनात काय आहे ती. जे ओबीसींना आरक्षण दिलं ज्या निकषावर, त्या निकषावर जर मराठा बसला नाही तर मराठ्यांना आरक्षण देऊ नका. मराठवाड्याची समस्या होती पण ती आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचली आहे. खरं तर विदर्भामध्ये आधीपासूनच कुणबी आरक्षण आहे. नानासाहेब देशमुखांनी सगळ्यांनाच आवाहन केलं होतं की कुणबी व्हा, पण त्या काळात मराठवाड्यातले मराठा लोक जे आहेत ते कुणबी झाले. पण आज मागणी करावी लागली. कुठंतरी त्या काळात चुकलं असं वाटतं त्यावेळेसच्या लिडरशिप नाही चुकलं नाही. काय असतं, समाजात ज्यावेळेस वावरतो मोठा भाऊ म्हणून लहान भाऊ म्हणून, त्यावेळेस समाजाने कधीही दुसऱ्यांच्या बाबतचं आकर्ष ठेवलेला नव्हता. खातायत ना गोरगरीब विषयी, खाऊ द्या, नाही गरज आपल्याला. लहान मोठे भाऊ आहे, एक सामंजस्याची भूमिका होती त्यावेळेस. हे खाऊ द्या, आपल्याला नको आहे, आपल्याला आहे. पण ज्यावेळेस आता परिस्थिती शैक्षणिक सामाजिकदृष्ट्या मागास होती, त्यावेळेस मागायला गेल्यावर जे अगोदरपासून खातात त्यांनी जी आमची त्यावेळेस त्यांच्याबद्दलची भावना होती ती भावना आता त्यांनी व्यक्त करायला पाहिजे की यांच्या हे लेकराला मिळू द्या. पण आता त्यावेळेस आम्ही मोकळा हात सोडला की खाऊ द्या, आपलेच भावंड आहेत. आज त्या ह्या काय मोठ्या भावाला खायची वेळ आली तर ते आरक्षण मिळू देत नाहीत. ही जर त्याच वेळेस नियत माहीत असते तर त्याच वेळेस घेतली असती. तुम्हाला ते सांगून मी सांगितलं ना तुम्हाला आत्ताच, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे का तुम्ही मी काय कायदा नाही आहेत. हां, कायदा काय सांगतो, ओबीसींना जे निकष लावले ते मराठ्यांना आम्ही पार करून दाखवतो. त्यांना जर तुमच्याच प्रश्नाचं उत्तर देतो आहे, मला कळतं आहे तुम्हाला काय विचारायचं आहे. जर व्यवसायाच्या आधारावर ओबीसींना दिलं असेल, कुणबींना दिलं असेल व्यवसायाच्या आधारावर, तर आमचा व्यवसाय काय? हीच प्रश्न आहे आमचाच तुम्हाला. आता आमचा व्यवसाय काय मग? त्यांचा जर शेती म्हणून त्यांना दिला आहे मग आमच्याकडे काय समुद्र, आम्ही का वाटी आणतो इकडं? आम्हाला सांगा ना, तुमचे निकष आम्ही पार करतो. हे बघा, आयोग काय सांगतो, एखादी जात किंवा एखादा समूह जर ओबीसी आरक्षणात घालायचा असला तर ती मागास सिद्ध असायला लागते सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या. भारत देशात फक्त मराठाच एक जमात अशी की ती मागास सिद्ध आहे. 10% आत्ता मागं 13, त्याच्या अगोदर 16% आरक्षण ज्या ज्या वेळेस दिलं होतं. कोणची जात मागास सिद्ध केली ओबीसी आरक्षणात घातलेली, द्या ना मला उत्तर. मंडल कमिशननं कोणची जात मागास सिद्ध केली, कोणत्या जातीची जनगणना केली, कोणती ओबीसीची यादी तयार केली, तीन कामापैकी कोणचं केलं? इंग्रजाच्याच काळातला सगळा डाटा उचलला. आम्ही तर मागास सिद्ध आहेत, कायद्याने मागास सिद्ध आहेत. तुम्ही मी नाही केलं त्यांना मागास सिद्ध ना मराठ्यांना, कायद्याने केलं मग. आणि आता मला आत्ता कळालं आहे रात्री की आंतरवालीसुद्धा रॅली काढायला लावली छगन भुजबळनं. म्हणजे आंतरवाली महाराष्ट्रात कुठंच जागा नाही, आंतरवालीचंच का? याला म्हणतात छगन भुजबळचा डाव आणि वाद झाले पाहिजे. आपण आंतरवालीत का मग त्याला हटकूनपणा म्हणलं जात छगन. आमचं जो भरणार आहे, आमचेच लोक सगळ्या जाती धर्माचे उमेदवार उभे करून आम्ही आमचंच आणणार आहे धन. आम्हीच आमचं आरक्षण सगळ्या जातीला घेणार आहे, सगळ्या जातीला, ज्यांचे ज्यांचे राहिलेत, कायकड समाज, राजपूत समाज, वडार समाज, धनगर समाज, मराठा समाज, मुस्लिम, दलितांचे ज्यांचे ज्यांचे प्रश्न राहिले, बारा बलुतेदारांचा, बंजारांचा, बांधवांचा वेगळा प्रवर्ग, आम्ही आमचेच बनितो एक एक वेगळा प्रवर्ग करतो. चलो धन्यवाद. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत. पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.